आज आपण संदेश वर्णाविषयी माहिती त्या ठिकाणी बघणार आहोत. संदेश वर्ण ही एक वाहतुकीच प्रमाणे एक पायाभूत सुविधा आहे. संदेश वर्ण म्हणजे माहितीची देवाणघेवाण म्हणजेच संदेश वर्ण होय. आजच्या आधुनिक काळामध्ये संदेश वर्ण हे अतिशय महत्वाचं आणि प्रभावी असं साधन त्या ठिकाणी आहे. भारतामध्ये संदेश वर्णासाठी कृत्रिम उपग्रहांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. हे जे कृत्रिम उपग्रह आहे इनसॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाइट या नावाने ओळखले जातात. मग यामध्ये या कृत्रिम उपग्रहाद्वारेच आपण आकाशवाणीवर प्रसारित होणारे कार्यक्रम असतील, दूरदर्शन संचावर बघितले जाणारे कार्यक्रम असतील, मोबाईलवर होणारे संदेशांची आदान प्रदान असेल, संगणकाचा वापर असेल, हवामानासंदर्भात घेतलेली माहिती असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर हा आपण जो करत आहोत तो फक्त या कृत्रिम उपग्रहांद्वारेच त्या ठिकाणी शक्य होत आहे. आज सुदूर संवेदन या तंत्राच्या माध्यमामधून भूपृष्ठावर उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीचा त्या ठिकाणी कशा पद्धतीने वापर होतो याचा अभ्यास सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. आपल्या भारत सरकारने देखील या संपूर्ण व्यवस्थेचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये ऑनलाईन ट्रेडिंग असेल, त्यानंतर फोनपे असेल, अशा माध्यमांचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि या माध्यमांच्या वापरासाठी मोबाईलवर काही ऍप सुद्धा त्या ठिकाणी विकसित केलेले आहे. त्यामध्ये भीम ऍप असेल, त्याच्यानंतर एसबीआय असेल, त्यानंतर एनिवेअर असेल, अशा या ऍपच्या माध्यमातून आपण अनेक त्या ठिकाणी व्यवहार त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर काही खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, या खरेदी विक्रीच्या व्यवहारांचा सुद्धा वापर आपण या संदेश वर्णाच्या माध्यमांमधूनच त्या ठिकाणी करत असतो. आज आपण जर विचार केला तर ही सर्व जी माध्यम आपण जी वापरत आहे त्या ठिकाणी नुसतंच मोबाईलवर बोलणे आणि संदेशांची आदान प्रदान करणे एवढ्या याच्यावरच त्या ठिकाणी मर्यादित न राहता आपण आज व्हिडिओ कॉलिंग त्या ठिकाणी करू शकतो. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपण त्या ठिकाणी अनेक जणांशी संवाद त्या ठिकाणी चालू शकतो. अशी ही वाटचाल प्रगतीच्या दिशेने त्या ठिकाणी चालत आलेली आहे. आजचा कोरोनाचा काळ म्हणजे शाळा बंद, आजचे आपले जे विद्यार्थी आहेत हा संपूर्ण या माध्यमांद्वारे अनेक शैक्षणिक कार्यक्रम आपण या संदेश वर्णाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी ऐकत आलेलो आहे आणि ऐकत आहोत, किंवा याचा विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी स्वीकार हा त्या ठिकाणी केलेला आहे.